तुम्ही आता चकली खातेला आवाज ऐकला असेलच, त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की आपल्या चकल्या किती सुंदर आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. तर या अगोदर मी भाजणीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज मी चकली कशी करायची आणि किती प्रमाण कसं घ्यायचं ते दाखवणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही चकली उकड काढून तुम्ही खूप सुंदर होतात चकल्या ह्या करू शकता, तेलसुद्धा ह्यासाठी कमी लागतं. तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आता इथं आपली चकलीची भाजणी तयार आहे. तर चकली भाजणीचा व्हिडिओ मी यापूर्वी टाकलेला आहे. तर आता हे पीठ तयार आहे. तर आता आपण चकल्या कशा करायचं ते पाहूया. तर हे भाजणीचं पीठ मी चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि आता ह्या वाटीच्या प्रमाणानं मी चकलीचं पीठ कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. तर या वाटीनं मी 4 वाटी पाणी घेणार आहे. आता 1 वाटी पाणी घातलेलं आहे, ही दुसरी वाटी, हे 3 आणि हे 4 वाटी घालणार आहे. आणि हे पाणी थोडं आपण उकळायला ठेवूया आणि त्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ. एक छोटा चमचा ओवा टाकलेला आहे आणि 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे. 2 चमचे तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आणि चवीनुसार मीठ. तर आता हे पाणी, तर आता ह्या पाण्याला आपण मंदाचर उकळी येऊ द्यायची. 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा 1 चमचा तेल घालणार आहे. आता मंद आचेवर ह्याला उकळी येऊ देऊया, नंतर आपण ह्यामध्ये पीठ टाकूया. पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून 4 वाट्या पीठ यामध्ये टाकून घेऊया. 1, 2, 3, 4. तर आता आपण हे पूर्ण सगळं चमच्यानं ढवळून घेऊया. यामध्ये पाणी अजिबात परत घालायचं नाही, यामध्येच हे वाफवून घ्यायचं. तर आता इथं ही गरम असतानाच भाजणी 1-10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया. तर आता आपली ही उकड काढूया. साधारण 1/2 तास झालेला आहे. आता आपण ही उकड परातीत काढून घेऊया. आपलं हे पीठ आता बऱ्यापैकी हाताला कोमट लागते. तर याच पद्धतीने मळायचं, पाण्याची गरज नाही. पहिल्यांदा आपल्याला कोरडं वाटतंय ते, पण नंतर आपण जसं जसं मळत जाऊ तसं बरोबर सेट होतं. तर या पद्धतीने केलेल्या चकल्या ह्या खुसखुशीत आणि छान लागतात. तुम्ही इथं पाहू शकता पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि छान अगदी मस्त घट्ट झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्या चकल्या करूया. तर आता आपण इथं साच्यामध्ये पीठ भरून घेऊया. पहिल्यांदा आपण हे ग्रीस करून घेऊया तेल लावून, म्हणजे आपलं साच्याला तेल हे चिकटणार नाही. बटर पेपरवर सुद्धा आपण चकल्या गाळू शकता किंवा थोडंसं प्लेटला ग्रीस करून घ्यायचं, तेलाचा हात लावून घ्यायचा प्लेटला, ह्यावर सुद्धा तुम्ही चकल्या घालू शकता. आता आपण चकली गाळून घेऊया. तर आता आपण ही चकली इथं बंद करूया, म्हणजे ही तेलात घातल्यानंतर आपली सुटणार नाही. अशाच पद्धतीनं आपण सगळ्या चकल्या करून घेऊया. तर आपण चेक करूया, तेल तापलेलं आहे चांगलं. तर आता आपण सगळ्या चकल्या तळून घेऊया. तुम्ही या पद्धतीनं सुद्धा चकली सोडू शकता तेलात, म्हणजे ते तुमचा हात भाजणार नाही. डायरेक्ट सोडल्या तरीही चालतं. तेलामध्ये बसतील तेवढ्या चकल्या सोडायच्या. जास्त जर सोडल्या चकल्या
तर त्या खराब होऊ शकतात, अडचण होते. आणि साधारण मध्यम आचेवर चकल्या तळायच्या. जर मंद आचेवर तळल्या तर चकल्या लवकर मऊ पडतात त्या. तर अशा पद्धतीने ह्या चकल्या, लगेच चकली परतायची नाही, त्याची एक बाजू पहिल्यांदा पूर्ण तळू द्यायची, नंतर पलटायची. जर चकली खूप प्रखर आचेवर तळली तर ती नंतर मऊ पडते, त्यामुळे मध्यम आचेवरच तळायची. पहिल्यांदा एक दोन चकल्या तुम्ही करून घेऊन तिखट मिठाचं प्रमाण बघू शकता, टेस्ट करून बघायच्या. नंतर जर वाटत असेल आपल्याला तर तिखट मीठ नंतर घातलं तरी चालेल. पहिल्यांदा दोन टेस्ट करून बघा. तर आपल्या ह्या चकल्या आता झालेल्या आहेत. आणि जर मंद आचेवर तुम्ही जर चकली तळली तर ती पूर्ण विरघळून जाते तेलात. तर आपल्या ह्या आता चकल्या छान भाजलेल्या आहेत, तळलेल्या आहेत. तर आता आपण ह्या काढून घेऊयात, किती सुंदर झालेल्या आहेत पाहू शकता. कुठेही चकली आपली विरघळलेली नाही किंवा तुटलेलीही नाही. आणि ह्या चकल्या आहेत त्या खूप तेल कमी शोषतात. बाकीच्या जर पद्धतीनं आपण केलं तर जास्त प्रमाणात तेल ओढलं जाऊ शकतं. उकड काढून केली की चकल्या छानही होतात आणि तेलही कमी लागतं. आपल्या चकल्या ह्या तयार झालेल्या आहेत, खूप सुंदर चकल्या झालेल्या आहेत, अगदी खुसखुशीत खमंग झालेल्या आहेत. तुम्ही मध्यम आचेवर चकल्या व्यवस्थित तळल्या तर तुमच्या खूप चांगल्या होतात. आपल्याला वाटतं पहिल्यांदा की कलर आला आहे आपण काढूया, पण तसं नाही करायचं. जरी वर कलर आला असला तरी पोटात कच्ची असते, त्यामुळे व्यवस्थित अगदी तुम्ही मध्यम आचेवर तळला तर खूप सुंदर चकल्या होतात. तर तुम्ही करून पहा, आणि माझ्या चकल्या आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.